भारताचा या वर्ल्ड कप मधील कमबॅक हा सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलाय. आता भारताच्या दृष्टीनं शनिवारी होणारा सामना एक औपचारिकता असणार आहे, मात्र महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईकरांसाठी हा सामना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, कारण या सामन्यात उभय संघातले माजी मुंबईकर टीममेट आमने सामने असणार आहेत. मुंबईचा क्रिकेटर लगेच ओळखता येतो तो त्याच्या खडूसपणामुळे. भारतीय टीम जेव्हा युएईच्या टीम विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा आणखी एक खडूस मुंबईकर आपल्या खेळानं लक्ष वेधून घेईल, स्वप्नील पाटील, आणि त्याच्यासमोर असेल टीम इंडियाचा खडूस क्रिकेटर अजिंक्य रहाणे. हे दोघे पक्के मुंबईकर. दोघांनी मुंबईच्या अंडर 14, 16, 19, 22 टीम मध्ये ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. एवढंच नाही तर मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना अनेक पार्टनरशिप करत मुंबईला विजय मिळवून दिले. टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचं स्वप्न दोघांनी बघितलं. मुंबईच्या रणजीच्या संभाव्य टीम मध्ये दोघांनीही आपली दावेदारी सिद्ध केली, मात्र त्यानंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. अजिंक्यचं टीम इंडियात खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं तर स्वप्नील नोकरी निमित्तानं दुबईला स्थायिक झाला, पण नशिबानं स्वप्नीलला साथ दिली आणि तो युएईच्या राष्ट्रीय संघात विकेटकीपर बॅट्समन म्हणून दाखल झाला. आता बऱ्याच वर्षांनी हे दोघे मुंबईकर एकमेकांना भेटतील क्रिकेटच्या मैदानावर, मात्र खेळतील एकमेकांविरुद्ध. आता या दोघांबरोबरच रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी मैदानावर दिसतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. खरं तर टीम इंडिया आणि यूएई यांच्यातला सामना बघण्यात फारसा कोणाला रस असणार नाही, मात्र स्वप्नीलचे कुटुंबीय, त्याचे कोच आणि मित्र यांच्यासाठी मात्र हा सामना वेगळा असणार आहे. मुलानं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येताना त्याला घरात बसून शुभेच्छा देणं हा अनुभव या कुटुंबासाठी मोठा असेल. आशा करूयात महाराष्ट्र सुद्धा हा सामना मोठ्या उत्सुकतेनं पाहिल. स्वप्नीलसाठी तर हा कधीही न विसरता येणारा अनुभव असेल. आता प्रतीक्षा आहे ती या सामन्याचा दिवस उजाडण्याची. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.